सर्वधर्म परिषदेत विवेकानंदाने हिंदू धर्माचा झेंडा त्रिखंडात मिरवला हे आपल्या मनावर वज्रलेप करण्यात आले आणि ते शतप्रतिशत खोटं आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. 1893 मध्ये कोलंबस अमेरिकेत येऊन 400 वर्ष झाली होती म्हणून अमेरिकेत एक महाप्रचंड जल्लोष होणार होता आणि सर्वधर्म परिषद हा त्यातील एक भाग होता. चार्ल्स कॅरॉल बॉनी हा 3 वर्ष त्याची तयारी करत होता. त्यांनी जगभर काही 1000 परिपत्रकं आणि पत्रकं पाठवली होती आणि त्यांनी प्रत्येक धर्मातल्या लोकांना सांगितलं होतं की एक प्रमुख समिती नेमा आणि तुमच्या धर्मातला सर्वोत्कृष्ट माणूस सर्वधर्म परिषदेत पाठवा. त्याचा जाण्यायेण्याचा खर्च आम्ही देऊ, त्याची राहण्याची सोय होईल, त्याला मानधनही दिलं जाईल. पण त्यांनी फक्त एकच गोष्ट करायची, त्यांनी त्याच्या भाषणात त्याचा धर्म इतर धर्माहून वेगळा कसा हे सांगितलं पाहिजे. त्याचा धर्म समाजासमोरचे जगासमोरचे आजचे प्रश्न कसे सोडवेल हे सांगितलं पाहिजे. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे इतर धर्मात आणि त्याच्या धर्मात मूलभूत फरक काय आहेत आणि ते फरक लक्षात घेऊन किंवा संपवून सर्व धर्मांच्या समन्वय किंवा सहकार सुरू आहे का हे पाहिलं पाहिजे. आपल्याला आश्चर्य वाटतं, सर्व धर्मांनी प्रतिनिधी पाठवले होते, शंकराचार्यांनी किंवा कोणत्याही हिंदू पुढाऱ्यांनी हिंदू धर्माचा प्रतिनिधीच पाठवला नव्हता आणि शंकराचार्यांनी उत्तरं पाठवली नाही याचं कारण हे उघड होतं, कारण पत्र आणि कार्यक्रम परिसंवाद यवनी भाषेत होणार होता. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे वाटेत हिंदू धर्म बुडवणारा समुद्र प्रवास होता, त्यामुळे सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचा प्रतिनिधी जाणारच नव्हता. विवेकानंद 1893 मध्ये मद्रासमध्ये परिव्राजक म्हणून हिंडत होते. त्यावेळी तिथल्या हिंदूमध्ये एक 4 ओळीची बातमी होती की असा एक परिसंवाद शिकावला होणार आहे आणि विवेकानंदांना वाटलं आपण तिथे जावं. विवेकानंदांनी फार कष्टाने पैसे मिळवले, फार कष्टकर असा प्रवास केला आणि विवेकानंद सर्वधर्म परिषदेच्या 5 आठवड्याआधी तिथल्या स्वागत कक्षात पोचले आणि विवेकानंदांनी सर्वधर्म परिषदेत सामील होण्यासाठी जाणं म्हणजे गावातल्या जत्रेत चांगली कुस्ती खेळणाऱ्या पहिलवानाने कुठेतरी ऑलिम्पिकचे सामने आहेत असं ऐकावं आणि त्या सामन्यात मी सामील होणार आहे म्हणून जावं असा हास्यास्पद प्रकार होता. विवेकानंद जेव्हा स्वागत कक्षात पोचले तेव्हा विवेकानंदांची खिल्ली उडवण्यात आली. विवेकानंदाने हे आमंत्रण कसं मिळवलं ही पण विलक्षण गोष्ट आहे. पण आपणासमोर जे येतं ते उद्घाटनाच्या वेळी 11 सप्टेंबर 1893 रोजी विवेकानंदांनी 5 मिनिटात दिलेलं भाषण आणि तेही आपणासमोर विस्कळीत स्वरूपात येतं. पण सर्वधर्म परिषद 17 दिवस होती आणि विवेकानंद पुन्हा पुन्हा बोलत होते आणि विवेकानंद जे काही बोलत होते ते बोस्टन इव्हिनिंग ट्रान्सक्रिप्ट या दैनिकात 27 सप्टेंबर 1893 प्रसिद्ध झाले. 24 सप्टेंबर 1893 त्यांच्या वार्ताहरांनी पाठवलेला तो अहवाल आहे आणि त्यात त्यांनी म्हटलं आहे की सर्वधर्म परिषदेत जे विवेकानंद सांगतायत तो विचार आकाशा एवढा व्यापक आहे आणि विवेकानंद पुन्हा पुन्हा सांगतायत की सर्व धर्मातली मूलभूत आणि चांगली तत्त्व घेऊन आपल्याला नवा विश्वधर्म शोधावा लागेल. सर्वधर्म परिषदेची सांगता 17 दिवसांनी 28 सप्टेंबर 1893 झाली.
त्यावेळी विवेकानंदांनी दिलेलं भाषण अधिक महत्त्वाचं आहे. त्या भाषणात विवेकानंदांनी सांगितलं की धर्म म्हणजे ख्रिश्चनांना मी हिंदू बनवणं आणि ख्रिश्चन लोकांनी हिंदू आणि मुसलमानांना ख्रिश्चन बनवणं हे नव्हे. सर्व धर्मातली मूलतत्व एकच आहेत आणि म्हणून आपल्याला एक गोष्ट करावी लागेल. सर्व धर्मांच्या ध्वजावर आज आपल्याला लिहावं लागेल की आम्ही एकमेकांचे शत्रू नाही, आम्ही एकमेकांचे मित्र आहोत आणि आम्ही एकमेकांच्या सहकार्याने आणि समन्वयाने या जगासमोरचे प्रश्न सोडवणार आहोत. विवेकानंदांची मांडणी एवढी भेदक असल्यामुळे हिंदू धर्माने विवेकानंदांना नाकारलेलं होतं. 20 जून 1894 सर्व धर्म परिषदेनंतर केवळ 9 महिन्यांनी विवेकानंदांनी हरिदास बिहारीलाल देसाई म्हणजे दिवाणजींना जे पत्र पाठवलंय त्यात ते म्हणतात 9 महिने झाले पण भारतातल्या एकाही हिंदू संस्थेनी, एकाही हिंदू पुढाऱ्यांनी, एकाही शंकराचार्यांनी मी हिंदू धर्माचा प्रतिनिधी आहे, मी कोणी लांडी लबाडी करणारा लुच्चा माणूस नाही हे सांगितलेलं नाही. हे शब्द विवेकानंदांचे आहे, ही वेदना विवेकानंदांची आहे आणि हे इथेच थांबलेलं नाही. तर अमेरिकेत असा प्रचार केला जात होता की हा माणूस बंगालमधल्या कुठल्या तरी नाटकात काम करणारा आणि स्त्रियांना संमोहित करणारा एक नाटकी माणूस आहे. हिंदू धर्माने सर्व धर्म परिषदेनंतर विवेकानंदांना नाकारलं होतं आणि याची खंत विवेकानंदांनी 20 जून 1894 पत्रात प्रसिद्ध केली आहे. हिंदू धर्माने विवेकानंदांना नाकारलं हे बरोबर आहे. विवेकानंद जे करत होते ते हिंदू धर्माला काय, इतर कुठल्याच धर्माला समजण्यासारखं नव्हतं. विवेकानंदांनी 6 जून 1895 मार्गरेट नोबल म्हणजे नंतर ज्या भगिनी निवेदिता झाल्या त्यांना पत्र पाठवलं आहे आणि 6 जून 1895 पत्रात विवेकानंद म्हणतात, आज जगातले सारे धर्म विडंबनाच्या रूपात उरलेले आहेत. म्हणजे विवेकानंदांचं कार्य सर्व धर्मातला गाळ काढून सर्व धर्म आपण पुन्हा व्यवस्थित केले पाहिजेत हे आहे आणि विवेकानंद सुरुवात हिंदू धर्मापासून करणार आहेत. विवेकानंदांचं महत्त्वाचं पत्र आहे 5 मे 1897. विवेकानंदांनी धीरा माताला लिहिलं आहे आणि धीरा माताला लिहिलेल्या पत्रात विवेकानंद सांगतायत, आजचा हिंदू धर्म हे दुसरं तिसरं काही नसून अवनत झालेला बौद्ध धर्म आहे. हे जर हिंदूंना समजलं तर ते सोडून देणं हिंदूंना फार सोपं होईल. हिंदू हे करणार नाही आणि असं जर हिंदूंनी केलं नाही तर या हिंदू धर्माशी माझं काही देणं घेणं नाही म्हणून सांगत विवेकानंद उभे आहेत. विवेकानंदांनी 9 सप्टेंबर 1895 त्यांचा सर्वात आवडता शिष्य अरसिंगा पेरुमलला पत्र पाठवून लिहिलं आहे की सुशिक्षित हिंदूंच्या मध्ये चालून येणाऱ्या जात्यंध धर्मभोळ्या निर्दय दांभिक नास्तिक भेकड हिंदूंच्यापैकी एक बनून जगावं आणि मरावं म्हणून मी जन्माला आलेलो नाही. ही सर्व विशेषणं विवेकानंदांनी आपल्या पत्रात त्यावेळच्या हिंदूंना लावलेली आहेत. विवेकानंद हिंदू धर्म सुधारण्याचा प्रयत्न करतायत आणि हे करतायत ते भयानक आहे याची भारतातल्या हिंदू धर्माला जाणीव आहे. विवेकानंद अमेरिकेतून परत आल्यावर विवेकानंदांचा फार मोठा सत्कार झाला आहे, बरोबर आहे. गावोगावातून रथयात्रा निघाल्या हे खरं आहे पण याचं कारण एवढंच होतं की वेगवेगळ्या संस्थानिकांची आपापसातली चढावड होती की कोण अधिक चांगली रथयात्रा काढू शकते. पण विवेकानंद जेव्हा परत आले त्यावेळी महामहोपाध्याय गोपाळशास्त्री कराडकरांनी वेदशास्त्र संपन्न त्र्यंबकशास्त्री वैद्यांना पत्र पाठवून कळवलं, हा माणूस शूद्र आहे, त्यांनी समुद्र प्रवास केला आहे आणि त्यामुळे प्रायश्चित आणि शुद्धीकरण देऊ नये, त्याला पुन्हा शुद्ध करता येणार नाही. विवेकानंद त्यानंतर कलकत्त्याला पोचले आणि विवेकानंद कलकत्त्याला पोचले त्यावेळी वंगवासी या दैनिकाने लिहिलं, हा माणूस शूद्र आहे, याला संन्यास घेण्याचा अधिकार नाही. आणि हे किती भयंकर आहे, 27 फेब्रुवारी 1898
दक्षिणेश्वरच्या मंदिरात रामकृष्ण जयंती आहे आणि रामकृष्ण जयंतीत सामील होण्यासाठी विवेकानंद भगिनी निवेदिता आणि जोसेफाइन मॅकलियॉर यांना घेऊन गेले आहेत आणि विवेकानंदांना मंदिराच्या पुजाऱ्यांनी बाहेरचा दरवाजा दाखवला. त्यांनी सांगितलं तुझ्यासारख्या धर्मभ्रष्ट माणसाला हे मंदिर उपलब्ध नाही. विवेकानंदांची एकूण अडचण समजून घ्या. त्यापूर्वी फक्त 1.5 वर्ष आधी 23 ऑगस्ट 1896 विवेकानंद लंडनहून आपल्या शिष्यांना सांगतायत, आपल्या गुरुबंधूंना सांगतायत की दक्षिणेश्वरच्या मंदिरात वेश्यांना प्रवेश मिळाला पाहिजे. विवेकानंदांना अमेरिकेत असताना, इंग्लंडमध्ये असताना भारतातली काय भयावह परिस्थिती आहे याची कल्पना नाही. विवेकानंदांना दक्षिणेश्वरच्या मंदिरात 27 फेब्रुवारी 1898 रामकृष्ण परमहंसांचा जयंती साजरी करायलाही जाता आलं नाही. हा झालेला त्रास किती आहे हे विवेकानंदांनी 14 सप्टेंबर 1899 रोजी ईटी स्टर्डी यांना पत्र पाठवलं आहे. ईटी स्टर्डी म्हणजे लंडनमधली वेदांत समिती चालवणारे. आणि त्यात विवेकानंद लिहित आहे, हिंदुस्थानात आल्यावर मला केवढा त्रास झाला आहे तुला माहीत आहे का? मला मुंडन करायला लावलं, मला कफनी घालायला लावली, माझ्यावर इतर अनेक बंधनं आली, त्यामुळे माझे मधुमेहासारखे अनेक आजार उफाळून वर आले. विवेकानंदांनी जेव्हा बेलूर मठ स्थापन केला त्यावेळी हिंदुस्थानातल्या एकाही संस्थानिकांनी किंवा एकाही धनिकांनी थोडीही मदत दिली नाही. सर्वच्या सर्व मदत हेनरिटा मुल्लर या त्यांच्या शिष्येने नव्हे या त्यांच्या लंडनमधल्या मैत्रिणीने दिली. आणि हे उभं राहत असताना, बेलूर मठ उभं असताना, इथल्या देशात हा उभा राहणार नाही असं वाटून त्या लंडनला परत गेल्या. विवेकानंदांचा बेलूर मठ हे सनातनी हिंदू धर्माला न समजणारा कोडा होता. बेलूर मठाचा सभासद व्हायचं असेल तर तुमचा धर्म, पंथ, जात, लिंग आणि राष्ट्रीयत्व काहीही आड येणार नव्हतं. कोणताही माणूस बेलूर मठाचा सभासद होऊ शकणार होता. आणि म्हणून बेलूर मठ स्थापन झाल्यावर कलकत्ता महानगरपालिकेने त्यांच्यावर भला मोठा कर बसवला की हे विवेकानंदांचं उद्यानगृह आहे, अशा स्वरूपाचा मठ असूच शकत नाही. विवेकानंदांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी कलकत्त्याच्या कुठल्याही वृत्तपत्रात त्यांच्या मृत्यूची बातमी आलेली नाही आहे. तुम्ही जर कलकत्त्याची माहिती पाहिली तर त्यात रामकृष्ण परमहंसांच्या मृत्यूची नोंद आहे, विवेकानंदांच्या मृत्यूचीही नोंद नाही आहे. आणि विवेकानंदांच्या मृत्यूनंतर जी शोकसभा झाली त्यात सामील व्हायला कलकत्ता उच्च न्यायालयाच्या दोन्ही न्यायाधीशांनी पूर्णपणे असंमती दाखवली होती. विवेकानंद एक वेगळा विचार घेऊन पुढे जात होते. विवेकानंदांच्या मनात सर्वधर्म समभाव होता, सर्वधर्म सद्भाव होता. आणि विवेकानंदांना जे काही करायचं होतं ते विवेकानंदांनी 10 जून 1898 रोजी सरफराज मोहम्मद हुसेनला जे पत्र पाठवले त्या पत्रात आहे. विवेकानंदांनी सांगितलं आहे, जिथे वेद नाही, कुराण नाही आणि बायबलही नाही अशा ठिकाणी आपणाला मानवजातीला घेऊन जायचं आहे. आणि हे काम आपणाला वेद, कुराण आणि बायबल यांचा आधार घेऊनच करावं लागेल. तुम्ही जर पत्र तपासली तर तुम्हाला अनेक पत्र मिळतील. विवेकानंदांनी धीरा माताला सांगितलं आहे, सारा ओली बुलला सांगितलं आहे की जगातले सर्व धर्म आज अतिशय वाईट परिस्थितीत जन्मलेले आहेत. ते हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन यांच्यातली दूरी वाढवत आहेत, त्यांच्यातले सद्भाव नाहीसे झालेले आहेत. आपल्याला सर्व धर्मातला गाळ काढून एक चांगला नवा धर्म स्थापन करायचा आहे. 39 वर्षाच्या आयुष्यात एका अथक एकाकी धडपडीत विवेकानंद जे काही करत होते ते आपण नीटपणे समजावून घेतलं पाहिजे. आणि हे जर समजावून घ्यायचं असेल तर मला वाटतं विवेकानंदांची पत्रं जर आपण नीटपणे अभ्यासली तर अंधारात चाचपडत मार्ग शोधताना हा माणूस अस्वस्थपणे काय करत होता
हे आपल्या लक्षात येईल।